नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं परत हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे जॉब आहे त्याच्यामध्ये पोस्टल सर्कलमध्ये एजंटची भरती होत आहे, इन्शुरन्स एजंट. तर याच्याबद्दल आपण माहिती बघून घेऊ. तर बघा, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर इंजिनिअरिंग द पोस्टल लाईफ इन्शुरन्स अँड रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स डायरेक्ट एजंट्स इन महाराष्ट्र अँड गोवा. महाराष्ट्र आणि गोवा स्टेटकरिता आहे. लास्ट डेट जी आहे 9/2/2019 आहे. नेम ऑफ द डिव्हिजन वेअर टू अप्लाय इन महाराष्ट्र अँड गोवा, कुठे कुठे अप्लाय जी आहे दिलेल्या याच्यामध्ये टोटल जी लिस्ट आहे सर्वच याच्यामध्ये जिल्हे आलेलेच आहे मॅक्झिमम. तर तुम्ही सविस्तर लिस्ट बघू शकता. टोटल 24 याची लिस्ट दिसत आहे, 24 नाही टोटल 41. ओके, 41 जे सर्कल्स आहे त्याच्यामध्ये पूर्ण आहे. अमरावतीसुद्धा याच्यामध्ये, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, पुणे आहे, त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर आहे, सोलापूर आहे, पंढरपूर आहे, अहमदनगर आहे, त्याच्यानंतर इकडे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, माळेगाव हे सर्वच आहे. ओके, तर याच्यामध्ये ॲप्लिकेशनसाठी एक फॉर्मॅट दिलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेला आहे, नेम ऑफ द ॲप्लिकेशन, रेसिडन्स ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन क्वालिफिकेशन, कॉम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेट, हे सर्व भरून घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू राहणार आहे याचे. आणि ते जे आहे सविस्तर जे इंटरव्ह्यूचा शेड्यूल आहे त्या जिल्ह्याच्या न्यूजपेपरमध्ये येईल. आणि त्या दिवशी तिथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूला चाललं जायचं. डॉक्युमेंट अटॅच तिथे लिहून टाकायचे, डॉक्युमेंट अटॅच. आणि याला क्वालिफिकेशन वगैरे काय आहे आपण बघून घेऊया. आणि एजंटला जे कमिशन असते त्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा कमिशन मिळणार आहे, ज्याप्रमाणे पॉलिसी मिळतील त्याप्रमाणे. एज आहे याला 18 मिनिमम आहे, 60 वर्ष मॅक्झिमम आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन याला 12वी पास मागितलेलं आहे. जर 5000 वरचं तुम्ही जिथे राहता तिथं लोकसंख्या असेल तर 2011 लोकसंख्येनुसार, तर 5000 लोकसंख्येच्या वरती जर असेल गाव तर 12वी पास म्हटलेलं आहे, आणि कमी असेल तर 10वी पास म्हटलेलं आहे. आणि याला कोणी पण अप्लाय करू शकतं ज्यांना नोकरी नाही आहे, जे सेल्फ एम्प्लॉईड आहे, एक्स लाईफ ॲडवायझरी आहे, किंवा त्यांना अनुभव आहे याच्यामधलं, अंगणवाडी वर्कर्स आहे, ते सर्व याला अप्लाय करू शकतं. डायरेक्ट वॉकिनच होणार आहे. आणि अशा जो आहे याला फीसुद्धा आहे, याला 400 रुपये फी आहे. वॉकिन इंटरव्ह्यू जे आहे होणार आहे, 400 रुपये याला फीसुद्धा आहे. ओके, 400 रुपये फी आहे. एक्झाम फी शॅल बी डिपॉझिट बाय इच कॅन्डिडेट टेकिंग एक्झामिनेशन ऑन एव्हरी ऑकेजन. जेव्हा कुठं एक्झामिनेशन होईल तेव्हा तुम्हाला 400 रुपये डिपॉझिट करावे लागेल. ह्या फीजमध्येच ते त्यांना तुम्हाला ट्रेनिंग वगैरेसुद्धा देणारच आहे. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला कमिशन पहिल्या वेळेस 10%, नंतर 2.5% रिलिव्हनच्या वेळेस. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे हे हा फॉर्मॅट आहे. अशी या फॉर्मॅटमध्ये जाहिरात येईल पेपरमध्ये. ओके, आणि ते ॲड्रेस वगैरे असेल तिथं तुम्हाला वॉकिंगला डेट टूसुद्धा टाकलेली असेल, तिथं जायचं आहे. हे काही फॉर्मॅट दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे रोज नोकरीची. तरी आजच्या सेशनमध्ये इतकंच तुम्हाला कळलं असेल. नसेल कळलं तर कमेंट करा. जे आहे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्याचं निरसन करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.